जुन्या पुणे मुंबई महामार्गावरून तळेगाव कामशेत कारले मळवली असा प्रवास करत आम्ही लोहगडला निघालो. गुड मॉर्निंग मित्रांनो, आता आज आपण या ठिकाणी लोहगडला निघालो आहोत आणि आमची जी एम फिटनेस अकॅडमी आहे त्या एम फिटनेस अकॅडमीच्या 2017 PSI बॅचचं गेट टुगेदर करायचं आम्ही ठरवलं आहे. आणि ऍक्च्युली ते गेट टुगेदर इकडं तिकडं कुठेही करण्यापेक्षा एखाद्या किल्ल्यावरती जाऊन दुर्ग भटकंती करावं अशी संकल्पना आमच्या किरण सरांच्या मनामध्ये आली आणि ती प्रत्यक्षामध्ये आज आम्ही आणत आहोत. या ठिकाणी लोहगडच्या वाटेवर आम्ही एक छोटासा घाट आहे तिथे थांबलेलो आहोत आणि आमच्या ज्या एम फिटनेस अकॅडमीचे जे PSI बॅचचे सदस्य होते त्यांची आता आपण परत एकदा ओळख करून घेणार आहोत. या ठिकाणी हाय, मी अस्मिता. अस्मिता मॅडम आहेत. परत महेश आगाव हे आपल्याला नेवासावरून जॉईन झालेले आहेत. त्याच्यानंतर हा संदीप भोई जळगाव अंमळनेर. आमचे गोकुळ पाटील सर हे देखील जळगाव मधून आपल्यासोबत आहेत. आपल्या नेहमीचेच वाकडच्या मोहरे ट्रेकिंग ग्रुपचे असणारे स्वप्नील हिंगे सर देखील आहेत आणि केशव हसगुळे सर देखील आहेत. हे सुद्धा आपल्यासोबत होते मला वाटते राजगड आणि विसापूरच्या ट्रेकला आपल्यासोबत होते. आमचे शेखर बागुल सर मालेगाव मधून आपल्यासोबत आहेत आणि आमचे संस्थापक सदस्य किरण सर देखील आहेत या ठिकाणी आणि ओम काले गुरुवार हे देखील चंद्रपूर मधून आपल्यासोबत आहेत. तर आपण निघणार आहोत आता लोहगडसाठी आणि त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लोहगडचा एक बुरुज आपल्याला दिसत आहे आणि या घाटातून आपण आता मार्गक्रमण करून लोहगडला जाणार आहोत. चला भेटूया आपण लोहगडाच्या पायथ्याशी. चलो लोहगडाच्या पायथ्याशी आलेलो आहोत आणि या ठिकाणी गाड्या पार्किंग केलेल्या आहेत. तुमच्याकडे जर टू व्हीलर असेल तर त्यासाठी 20 रुपये फी आहे, फोर व्हीलर असेल तर त्यासाठी 50 रुपये फी आणि मोठी गाडी असेल तर त्याला 80 रुपये फी. या ठिकाणी बोर्ड आहे तिथल्या ग्रामपंचायतचं आणि हा आमचा सगळा ग्रुप आहे एम फिटनेस अकॅडमीचा आणि इथून जी वाट आहे लोहगडवरती जाण्यासाठी त्या वाटेने आता आम्ही वर निघणार आहोत, इथून ट्रेकिंगला सुरुवात करणार आहोत. चला निघूया. अपोजिट साईडला तिकडे विसापूर किल्ला आहे. या किल्ल्यावरून आपण हे किल्ले आपण स्पष्टपणे पाहू शकतो. आज थोडीशी दृश्यता विजिबिलिटी थोडी कमी आहे त्यामुळे किल्ले आपण स्पष्टपणे पाहू शकत नाही. तुम्ही जर पुण्याहून येत असाल तर लोहगड किल्ल्याचं अंतर 55 ते 60 किलोमीटर भरू शकता. लोणावळ्यापासून येत असाल तर 23 किलोमीटर आसपास भरू शकता आणि इथून जवळचे जर पर्यटन स्थळ पाहायला गेलं तर आता सांगितलं की लोणावळा 20 किलोमीटर आहे. कारलेची लेणी किंवा एकवीरा मंदिर हे देखील 10 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि वाटेमध्येच भाज्याची लेणी देखील आहेत. भाज्याच्या लेणीपासून हे अंतर फक्त 3 ते 3.5 किलोमीटर आहे. आपण आता लोहगडाच्या निम्म्या मार्गावरती आहोत, निम्म मार्गक्रमण केलेलं आहे आपण आणि इथून पुढे आता अंतरवरती आपण जाणार आहोत. चला या ठिकाणी आता आपण किल्ल्याचा जो पहिला दरवाजा आहे गणेश दरवाजा इथं आलेला आहोत. मजबूत हा दरवाजा आहे, चिलकती पद्धतीचा दरवाजा आहे. खेळ जर पाहिलं तर त्या खेळाचं वजन जवळजवळ 15 ते 16 किलो असू शकतं आणि या संपूर्ण दरवाज्याचं वजन 2000 किलो आहे असं सांगितलं जातं. म्हणजे लोहाप्रमाणे मजबूत असलेला दरवाजा किंवा हा संपूर्ण किल्ला लोहाप्रमाणे मजबूत असलेला किल्ला त्यामुळे याला लोहगड असं म्हटलं जातं. आणि दरवाजामधून आत आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्या काळातल्या काही तोफा या ठिकाणी आहेत. हल्लीच्या जरासा जीर्ण झालेलं दिसत आपल्याला चौफाया. एक छोटीशी गुफा आहे तुम्ही पाहू शकता. आपण आता बाथमध्ये जाऊन पाहूया गुफा ही. हे जे चित्र पाहता तुम्ही या चित्रातून जवळपास विसापूर किल्ल्याचा परिसर संपूर्ण टापूमध्ये येतो आणि असंच एक चित्र असं समांतर असं या बाजूला आहे. या चित्रातून तिकोना किल्ल्याचा परिसर टापूमध्ये येतो. म्हणजे याच्या ज्या तोफा आहेत त्या कदाचित या ठिकाणी लावून संपूर्ण परिसर त्या तोफाच्या टापूमध्ये येत असावा. म्हणजे तोफा टाळण्याची जागा असू शकते. चला आता आपण पुढे जाऊन
वरती आल्यानंतर इकडे एक रस्ता जातो, हा आहे दिंडी दरवाजा, आणि इथून बाजून एक रस्ता जातो वरती महादराजाकडे. दिंडी दरवाजा तो पुढे आल्यानंतर हा फार मोठा बुरुज आहे. या ठिकाणी त्या बुरुजावरती म्हणजे कुठल्याही किल्ल्याचं महत्व युद्ध शास्त्राच्या दृष्टीने बुरुजावरून ते समजतात. बुरुजाला अनन्य साधारण महत्व असतं. या दिंडी दरवाजातून पुढे आल्यानंतर हा मोठा बुरुज या ठिकाणी, आणि या बुरुजामुळे ह्या प्रदेशातील संपूर्ण किल्ले सगळे किल्ले याच्या टापूमध्ये येतात, आणि या बुरुजावरून संपूर्ण परिसराची टिहाळणी करता येते. आणि युद्ध प्रसंगी इथून या छिद्रातून अशा छिद्रातून तोफेच्या सहाय्याने मारा देखील करता येतो. इथून चोर मार्गासाठी याचा वापर केला जातो. तेव्हा हा चोर दरवाजा होता. मसलत खाना आहे, कदाचित गुप्त मसलती या ठिकाणी चालत असाव्यास असा अंदाज आपण लावू शकतो. कारण एवढ्या छोट्या खोल्या आतमध्ये देखील पाहू शकता तुम्ही, अंधार असल्यामुळे दिसणार नाही आपल्याला ती. एक छोटी रूम आहे, 5x5 फूट असावी ती कदाचित. म्हणजे गुप्त मसलती असा होत असतील तर त्या ठिकाणी होत असावे असा आपण अंदाज लावू शकतो. आता हा आहे किल्ल्यावरील दुसरा दरवाजा, यास महादरवाजा असे म्हणतात. गणेश दरवाजातून पुढे आल्यानंतर लगेचच उजव्या बाजूला हा दरवाजा आपल्याला लागतो. हे आहे धान्याचे कोठार. महादरवाजामधून थोडेसे पुढे आल्यानंतर आपल्याला त्या कालीन धान्याचे कोठार पाहायला मिळते. हल्ली याच्यामध्ये पाणी साठलेलं आपल्याला दिसत आहे. हा आहे किल्ल्यावरील तिसरा दरवाजा, यास नारायण दरवाजा असे म्हटलं जातं. लोहगडाचा प्रामुख्याने वापर खजिन्याची साठवणूक करण्यासाठी केला जात होता. छत्रपती शिवरायांनी सुरतेची लूट केल्यानंतर मिळालेला खजिना याच किल्ल्यावरती ठेवण्यात आला होता. नारायण दरवाजातून थोडस वरती आल्यानंतर इथं या ठिकाणी हनुमान दरवाजा आहे. हा पण दरवाजा चिलखती पद्धतीचा आहे, आणि तेवढंच वजन आहे याचं देखील, 2 टन म्हणजे जवळपास 2.5 किलो याचं वजन आहे. तुम्ही जर या ठिकाणी पाहचाल याच्यावरती हनुमानाची मूर्ती आहे, त्यामुळे याला हनुमान दरवाजा म्हणतात. खाली जो काही दरवाजा होता तिथं देखील उजव्या कोपऱ्यामध्ये गणेशाची गणपतीची मूर्ती होती, त्यामुळे त्याला गणेश दरवाजा म्हटला जात होता. आणि तो हनुमानाची मूर्ती असल्यामुळे याला हनुमान दरवाजा म्हणतात. आता इथून आपण पुढे जाऊया. चलो हा आहे मुघल राजा राणीची समाधी असलेला दर्गा. काही सभागृह होतो त्याच्यात अवशेष या ठिकाणी आहे. त्याची काही मलमपट्टी केलेली दिसते, अगोदर घासलेलं होतं. तुम्ही पाहू शकता नवीन बांधकाम सहज ओळखू येते या ठिकाणी. आणि काही तोफा देखील या ठिकाणी आहेत शिवकालीन. त्या थोड्याशा मुव्हेबल तोफा आहेत, म्हणजे तुम्ही हलवू शकता इकडे तिकडे. युद्धाच्या काळामध्ये त्याचा वापर करता येत होता. हे आहे महादेवाचे मंदिर. शिवकालीन सभागृहापासून काही अंतर पुढे आल्यानंतर हे मंदिर आपल्या नजरेस पडते. या मंदिराच्या बाजूला हा आहे त्र्यंबक तलाव. यातील पाणी हल्ली खूपच प्रदूषित झालेलं दिसते. या ठिकाणी आता आपण 16 कोणी तलावामध्ये आहोत. याला 16 कोण आहेत म्हणून याला 16 कोणी तलाव म्हटलं जातं. त्याचबरोबर याला हत्ती तलाव देखील म्हटलं जातं. आणि इथून पुढं विंचुकडेकडे जायचा रस्ता आहे. या किल्ल्याची एक एक माहिती पाहायला गेलं तर या किल्ल्यावरती सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, बहामनी, मराठे, निजाम, मुघल
आणि सरतेशेवटी ब्रिटिश अशा विविध सत्तांनी इथं आपलं केंद्र प्रस्थापित केलं होतं. परंतु जास्तीत जास्त काळ हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यामध्ये होता, त्यामुळे इथलं जे जास्तीत जास्त बांधकाम आहे ते देखील मराठ्यांच्या काळामध्ये झालं होतं. 1648 मध्ये छत्रपती शिवरायांनी हा किल्ला जिंकून आपल्या स्वराज्यामध्ये सामील केला होता. त्याच्यानंतर 1665 मध्ये निर्जाराजे जयसिंग याच्यासोबत जो पुरंदरचा तह झाला होता त्या तहादरम्यान हा किल्ला देखील मुघलांना देण्यात आला होता. त्यावेळेस त्याच्यानंतर म्हणजे 1665 नंतर 1670 मध्ये पुन्हा शिवरायांनी हा किल्ला जिंकून आपल्या स्वराज्यामध्ये सहभाग म्हणजे सामील करून घेतला. आणि त्याच्यानंतर शिवरायांच्या कालखंडानंतर ज्यावेळेस ते काळामध्ये नाना फडस हे या ठिकाणी निवासाच होते, वास्तव्यास होते. इथील गडावरील बऱ्याच टाक्यांचं बांधकाम, बऱ्याच तलावांचं बांधकाम हे नाना फडणवीस यांच्या काळामध्ये झालं गेलं होतं. हा तलाव देखील त्यांच्याच काळात या ठिकाणी बांधला गेला. जवळपास 43 पाण्याची टाकी म्हणजे तलाव या गडावरती आहेत असं सांगितलं जातं. आणि आपण वरती जाऊन आपण विंचूकड्याकडे मार्गक्रमण करणार आहोत. या तलावाजवळूनच विंचूकड्याकडे जाण्याचा मार्ग आहे. तो विंचूकडा तो जो समोर दिसत आहे तो आहे विंचूकडा. हा जो तुम्ही पाहताय पाठीमाग हा कडा याला विंचूकडा म्हणतात. विंचूच पाठीमागचं जे शेपूड असतं असं वाकडं त्याच्याप्रमाणे याचा आकार असल्यामुळे याला विंचूकडा म्हणतात. आणि इथून या संपूर्ण परिसराचं एक नयनरम्य विहंगम असं दृश्य आपल्या नजरेस पडतं. आणि लोहगडच्या त्या बाजूला तिथं विसापूर किल्ला देखील आपल्या नजरेस पडतो. लोहगड आणि विसापूर हे जुळे किल्ले आहेत, त्यांना जुळे किल्ला म्हटलं जातं. अतिशय सानिध्यामध्ये असल्यामुळे त्यांना जुळे किल्ला म्हणतात. आणि आता आपण विंचूकड्याकडे जाणार आहोत त्या ठिकाणाहून. चला उतरूया विंचूकडा. विंचूकड्याच्या शेवटच्या टोकावर आता आपण आलेलो आहोत. आणि ह्या संपूर्ण किल्ल्याची भटकंती भ्रमण ही आपली पूर्ण झालेली आहे. आणि आता आपण परतीच्या प्रवासाला जाणार आहोत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता स्वप्नील सर जिथे त्यांना संधी मिळेल त्या ठिकाणी बायसेप दाखवायला सुरुवात करतात आणि लय खुन्नस जातात. माझा जरा बायसेप वाढला की लगेच त्यांचा बायसेप बाहेर निघतो या ठिकाणी. तर झाला चेष्टेचा भाग झाला, संपूर्ण किल्ल्याची भ्रमंती भटकंती आपली झालेली आहे. चला मॅडम झालेलं आता आपलं. तर आपण आता मॅडमची काही यायची इच्छा दिसत नाही. परतीच्या प्रवासाला निघतोय आपण. चला आम्ही आता एका ठिकाणी परतीच्या प्रवासामध्ये बसलेलो आहोत इथं. आणि नेहमीप्रमाणे आपण या ठिकाणी मस्तपैकी भेळ बनवलेली आहे, कांदा लिंबू चटणी कोथिंबीर टाकून. आणि त्याचा मस्तपैकी आस्वाद आम्ही या ठिकाणी घेत आहोत. आणि संपूर्ण किल्ल्याची भटकंती आपली झालेली आहे. आपल्यासोबत गोकुळ पाटील सर आहेत. आपण त्यांना त्यांचा अनुभव विचारूया, हा ट्रेक कसा वाटला, काय म्हणतो पाटील सर? खऱ्या अर्थाने लोहगड किल्ल्याबद्दल जे काही ऐकलेलं होतं एक अमूर्त स्वरूपातील काही कल्पना सर्वांतर्फे माहिती झालेल्या होत्या. मात्र रुपेश सर जे आमचे पूर्ण टीमचे कॅप्टन आहेत तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच त्यांनी सांगितलेल्या किल्ल्याच्या प्रत्यक्ष माहितीबद्दल आणि तिथून जाणून घेतलेलं किल्ल्याचं स्वतःचं भौगोलिक वैशिष्ट्य तिथून असं वाटतंय की खऱ्या अर्थाने जी युवा पिढी आहे तिने ऐतिहासिक हे जे ठेवे आहेत जे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाचे आणि महत्वपूर्ण आहेत, जे पूर्ण भविष्यकालीन काही घटना आपल्याला दाखवतील ज्या इतिहासामध्ये घडल्या आणि इतिहासाला अनुसरून भविष्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे आता. तर तिथून मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने पूर्ण ज्या काही ट्रॅकिंगच्या सरांच्या ज्या काही कल्पना आहेत ज्या मित्रांना सोबत घेऊन जाणे फिरवणे आणि तिथून इतर कल्पना त्यांच्यासमोर मांडणे तर ते अतिशय योग्य आहे. इथून मला असं वाटतं की सरांकडे पुन्हा आपण वळावं आणि सरांच्या पुढच्या प्रश्नांचे आपण आस्वाद घ्यावा. म्हणजे बरोबर सांगितलं पाटील सरांनी, इतिहासाकडून मिळालेला किंवा आपल्या पूर्वजांकडून मिळालेला ठेवा आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी जपला पाहिजे. आणि जी लोक इतिहास विसरतात ती लोक कधीही इतिहास घडवू शकत नाही असं पण खूप लोक म्हणतात. तर त्यासाठी आपण आपली एक जबाबदारी बनते किल्ल्याची आणि आपल्याला मिळालेल्या ऐतिहासिक वारशांची जपवणूक करणे, त्यांची काळजी करणे. तर भेळीला
खूप चांगली टेस्ट लागते, खूप चांगली चव येते, खूप ताव मारू वाटते. केशव सरांना विनंती की त्यांनी आता शूटिंग बंद करावं आणि मस्त पैकी टेस्ट. संपूर्ण लोहगड किल्ल्याची आमची भटकंती आता पूर्ण झालेली आहे. आम्ही आता खाली उतरलेलो आहोत आणि आता आम्ही इथून पुण्याच्या दिशेने निघणार आहोत. आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, अधिक माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा.